14 मार्च पासून जो जुन्या पेन्शन योजनेसाठी आपण झटत आहात, खऱ्या अर्थाने आपण आपल्या कुटुंबासाठी व पुढील भविष्यात आपण आपल्याला कसं चांगलं जीवन जगता येईल यासाठी झटत आहात, दिवस रात्र खऱ्या पेन्शनसाठी झटत आहात आणि या जे संपकरी आहेत त्या बरेचसे शिक्षक तलाठी रामसेवक माझे सगळे मित्रच आहे, पुरवठा विभागातले असतील सगळे माध्यमिक असतील, त्यामुळे मी या आपल्या संपाला आमच्या पत्रकार बांधवामार्फत त्यांची अनुमती घेऊन पाठिंबा देतो। मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करण्याचा संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्याचा संपूर्ण सन्मान राखत आपण सर्वजण सनदशीर मार्गाने या संपूर्ण राज्यभर आपली मागणी आपण रेटून ठेवलेली आहे। निश्चितपणे मला आशा आहे की सरकार सुद्धा, शेवटी आपण सरकारला मायबाप सरकार म्हणत असतो, जसे आई वडील आपल्या लेकरांचं पालन पोषण करतात तसंच आपण सरकारकडे सुद्धा अपेक्षा ठेवत असतो। त्याच्यामुळे संघटनेच्या माध्यमातून जो काही हा संप इथे करण्यात आलेला आहे या संपाला माझा 100% पाठिंबा आहे। खरं तर पासून चालू आहे की 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, हे खूप दिवसाची मागणी आहे आणि ती रास्त आहे असं मला वाटतं। हे शिक्षक जर म्हटला तर आपल्या या सगळ्याचा पाया आहे हा आणि सगळ्यात म्हणजे पिढी घडवण्याचं काम करतो, किंवा सरकारी कर्मचारी पण आहेत, दिवस रात्र मेहनत करतात, आपण कोविडमध्ये सुद्धा बघितलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही रास्त मागणी आहे आणि याचा म्हणजे तुम्ही रस्त्यावर जरी उतरलात तरी मी तुमच्या सोबत असेल ही मी तुम्हाला इथे ग्वाही देते। धन्यवाद। ओंकार बाग तसेच व्हाईस चेअरमन नानासाहेब बीटी जोशी तसेच गोसे हायस्कूलचे स्कूल कमिटी चेअरमन दादासाहेब खलील देशमुख तसेच राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तसेच आमच्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोलाप्पा चौधरी हे देखील उपस्थित झालेले आहेत। आपल्याला आपले बंधू या ठिकाणी मार्गदर्शन करीतच आहेत। या ठिकाणी मी विनंती करेल आमच्या संस्थेचे होश में आओ, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक अपने हक, अशा प्रकारचे आम्ही त्यावेळेला घोषणा देत होतो आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी करतात आमच्या संस्थेतर्फे। आणि मी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचा उपाध्यक्ष देखील आहे, या सर्व संघटनेतर्फे आपल्याला जाहीर पाठिंबा देत आहे।